उप पुलिस स्टेशन पेरमेली की ओर से आरोग्य सम्मेलन का आयोजन किया गया। गढ़चिरौली जिला पुलिस प्रशासन अंतर्गत उप पुलिस स्टेशन पेपरमिली की ओर से मौजा पेपरमिली में आरोग्य सम्मेलन हाल ही में संपन्न हुआ। इस सम्मेलन में बड़ी संख्या में अपनी उपस्थिति दर्शाकर नागरिकों ने इस आरोग्य सम्मेलन का लाभ लिया। सम्मेलन दौरान डॉक्टर सीबी सलूजा, जनरल फिजिशियन डॉक्टर अप्रीतम दीक्षित, डॉक्टर ईशान तरकर, वैद्यकीय अधिकारी पेपरमिली, साथ ही पुलिस स्टेशन के अधिकारी कर्मचारी और नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान डॉक्टर सलूजा, डॉक्टर अप्रतिम दीक्षित, साथ ही पुलिस स्टेशन के इंचार्ज सबकाले ने कार्यक्रम संदर्भ में अपने विचार व्यक्त किए। तत्पश्चात नागरिकों की स्वास्थ्य जांच की गई। गढ़चिरौली मार्फत पेरमिली पुलिस स्टेशन अंतर्गत आज जो हा आरोग्य मेळा कार्यक्रम संपन्न झाला। वस्तुस्थिती अशी आहे की आपणा सर्वांना माहित आहे की हा जो गढ़चिरौली भाग आहे हा अतिदुर्गम नक्षलग्रस्त असा भाग आहे आणि या ठिकाणी रस्त्याची सुविधा सोबतच आरोग्याच्या सुविधेचा खूप मोठा विषय आहे आणि पेरमिलीसारख्या एकदम अतिदुर्गम भागामध्ये डॉक्टर अप्रतिम दीक्षित ऑर्थोपेडिक सर्जन चंद्रपूर आणि त्याच्यानंतर ऑप्थॉल्मिकची टीम आहे अशा प्रकारचे डॉक्टर पहिल्यांदाच या भागामध्ये त्यांना या प्रकारची सेवा आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यामध्ये सबका सरांचं खूप मोठं योगदान आहे। त्यांची खूप जास्त इच्छा होती की अशा दुर्गम भागामध्ये आरोग्याचा जो विषय आहे त्याविषयी आपण तो जो विषय आहे तो विषय हाताळला पाहिजे चांगल्या पद्धतीने आणि इथले जे लोक आहेत जे अशिक्षित लोक आहेत आणि जे गरजू लोक आहेत त्यांना त्या प्रकारचे आरोग्य सुविधा आपण पुरवली पाहिजे। त्याअंतर्गत आम्ही आज जवळपास 400 ते 500 लोक या कॅम्पमध्ये आलेत। त्याच्यापैकी 100-150 आपण नित्य तपासणी केली त्याच्यामध्ये 50% लोकांना आपल्या चष्म्याचं वाटप केलेलं आहे आणि अप्रतिम दीक्षित सर ऑर्थोपेडिशियन चंद्रपूर यांनी जवळपास 100 पेशंटची तपासणी केली। त्याच्यामध्ये 30-40 पेशंट त्यांनी मला बोलले की खूप वेगळ्या पद्धतीचे पेशंट होते म्हणजे शिकण्यासारखे पेशंट होते। तर ही जी सुविधा आहे ही या लोकांना भेटणं एकदम कठीण आहे आणि आज जो या आरोग्य मेळाच्या माध्यमातून जी आम्ही सेवा देऊ शकलो त्याचा आम्हाला एक अभिमान आणि एक सार्थ गौरव वाटतो आणि यानंतरही आम्ही अशा प्रकारचे कॅम्प्स इथं अरेंज करू आणि या लोकांना आपली सेवा करू। पेरिमिली इथे पोलीस डिपार्टमेंट आणि डॉक्टर सलूजा यांच्या सौजन्याने आपण एक इथे मोफत आरोग्य कॅम्प घेतला होता ज्यामध्ये अस्थिर व्यंगरोग विशेषज्ञाच्या रूपाने मी उपस्थित होतो। अतिशय सफल हा असा एक कॅम्प होता। 450-500 पेशंट्स आले होते त्याच्यापैकी 90-100 पेशंट्स आम्ही अस्थिरोगाचे बघितले आणि ते पेशंट्स असे होते की ज्या प्रकारचे पेशंट आपल्याला शहरामध्ये किंवा मुंबईमध्ये जिथे माझं शिक्षण झालं आहे क्वचितच बघायला भेटतात। माझ्यासाठी पण एक समाजसेवाची ही खूप मोठी संधी होती आणि दुसरं माझं एक एज्युकेशनसाठी माझं स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी पण ही एक खूप मोठी संधी होती ज्याच्यासाठी मी सपकाळेजी जे इथे पोलीस इन्चार्ज आहेत डॉक्टर सलूजा यांना मनापासून धन्यवाद करतो आणि सगळ्यात जास्त धन्यवाद करतो पेरिमिली आणि जवळपासचं जे 28 गावामधनं पेशंट्स आले होते ज्यांनी मला त्यांच्या सेवेची संधी दिली त्यांना माझं खूप खूप अभिवादन। थँक्यू।